सर्व जण स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशी अशा ब्लॉगमध्ये। तर आज लंच बॉक्स आहे सकाळी सकाळी, आता अजून बाकीचे जे झोपलेले आहेत ते उठतील तोपर्यंत मी आता टिफिनची तयारी करून घेते। तर आजच्या टिफिनमध्ये काय बनणार आहे तर व्हेज मराठा टाईप आपली घरगुती भाजी, तर मी ती तुम्हाला दाखवते, तुम्ही बघत राहशेवरपर्यंत। तर आता फ्रीजमधून मी ते सर्व जे व्हेजिटेबल्स लागतात ते काढून घेते। तर आता आपल्याला आधी सुरुवातीला बॉल्स तयार करायचे आहेत ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी। तर त्यासाठी आपल्याला पत्ता कोबू, फ्लावर आणि शिमला लागणार आहे आणि त्यानंतर गाजर। तर आता हे सर्व आपल्याला छान असं किसणीच्या साह्याने, जर तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरच्या साह्याने तुम्ही करू शकता। तर आता हे मी सर्व किसणीच्या साह्याने करून घेते। फ्लावरला मी आधी वॉश करून घेतलं, कारण की कसं होतं त्याच्या आतमध्ये काही किडे आळळी वगैरे असते, त्यासाठी मी त्यांना असं छोट्या छोट्या पीसमध्ये करून कट करून घेतले। आता आपल्याला किसणीच्या साह्याने त्याला किसून घ्यायचं आहे। तर किसणीची ही बाजू घेतली मी जेणेकरून बारीक होईल। बघू शकता अशा प्रकारे सर्व बारीक आपल्याला किसून घ्यायचं आहे, आपल्याला किसून घ्यायचं आहे। तर आता मी पत्ता कोबू आणि ते सर्व किसून घेते। तर बघू शकता मी अशा प्रकारे सर्व जे व्हेजिटेबल्स होते ते कट करून घेतलेले आहे आणि शिमला आहे तर मी किसणीच्या साह्याने नाही किसली, तर तिला मी बारीक चॉप करून घेतलेली आहे। आणि आता त्यामध्ये आपण जे लागणार आहे ते सर्व ॲड करणार आहोत। तर मी सुरुवातीला अद्रक लसणाची पेस्ट आणि त्यानंतर त्यामध्ये मी ॲड करते बेसन, मैदा ॲड करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला ॲड करायचं आहे बेसन। आणि शेवटीला कॉर्नफ्लावर, जेणेकरून ते असे कुरकुरीत होतील, ते कॉर्नफ्लावर मी ॲड करून घेतलंय आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। त्यात अजून मी एक गोष्ट ॲड करणार आहे, जो किचन किंग मसाला मिळतो ना तर तो ॲड करून घ्यायचा आहे। तर किचन किंग मसाला तो ॲड करून देते। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आधी सुरुवातीला बिना पाण्याचंच करायचं आहे, कारण की कसं होतं पत्ता कोबू वगैरे त्यांना पाणी, त्याचंच अंगचं पाणी सुटतं, तर त्यामुळे सुरुवातीला कोरड्याच्यातच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जर पाणी घातलं तर मग ते ओले होतील आणि आपले जे व्हेज मराठासाठी आपण जे बॉल्स आपल्याला जसे भरे पाहिजे तसे ते बॉल्स रेडी होणार नाहीत। तर त्यासाठी मी सुरुवातीला सर्व असंच मिक्स करून घेणार आहे, जर गरज वाटली तर थोडंसं लाईट असं हाताला पाणी लावून घेणार आहे। बघू शकते पाणी अजिबात लागत नाही आहे, त्याच्यातच ऑब्झर्व होऊन जात आहे सगळं पीठ वगैरे, अजिबात पाण्याची गरज नाही लागली। आणि अशा कसं होतं अशा निमित्ताने मुलांना सर्व व्हेजिटेबल्स जातात, कारण स्पेशली जर पत्ता कोबू वगैरे करायचं म्हटलं तर मुलं खायला मागत नाहीत। तर एक्झॅक्ट अशाच पद्धतीचा आपल्याला डो हवा होता। बघू शकता त्याच्याच आमच्या पाण्याने ते पीठ,
तर आता पीठ असं बघू रेडी झालेलं आहे आणि आता आपल्याला याचेच गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर आता पीठ पण भिजून झालेलं आहे मंचुरियनचं, तर आता पीठ साईडला ठेवून देऊयात आणि मसाल्याची तयारी करून घेऊयात। आता सुरुवातीला गॅसवर कढई ठेवून दिली आणि त्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि दोन मोठे कांदे चिरून काढलेले आहेत मी आणि ते छान असे परतून घेतले। आता ह्याच टायमिंगला त्यात मी ॲड करणार आहे काजू। तर काजू ॲड केल्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ना ती एकदम हॉटेलसारखीच होते। आणि त्यानंतर अद्रक आणि लसूण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। ॲक्च्युली बऱ्याच रेसिपीज असतात पनीरच्या वगैरे, तर त्यांना अशाच प्रकारे मसाला फ्राय केला जातो। फक्त काही काही गोष्टींमध्ये थोडेसे वेगळे मसाले ॲड होतात असं होऊन जातं, तर त्याच्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं जास्त स्वयंपाकाच्या बाबतीत। तर आता त्यामध्ये मी असे थोडेसे मोजकेच मसाले ॲड करणार आहे, दोन लवंग दोन मिरे असं थोडंसं घेतलं आहे मी आणि एक इलायची तसंच ॲड करून पुन्हा एक जीव करून घेणार आहे। कांदे हलकेसे सॉफ्ट होत आले त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचं आहे। कांदे बघू शकतो आहे आपले छान ते सॉफ्ट झालेले आहे आणि हलकासा सोनेरी रंग पण आलेला आहे कांद्यांना। आणि त्यानंतर आता त्यामध्ये दोन चिरून काढलेले टोमॅटो घेणार आहे, तर फाईनली चॉपच करायचे आहे त्यांना, जास्त बारीक नाही करायचे। आपल्याला ही जी तडके आणि मिरची असते ना, तर ती टाक घालून घ्यायची आहे। तर ह्या मिरचीमुळं काय होतं, भाजी आपली भाजीला सुंदर छान असा कलर येतो, हॉटेलसारखा कलर वगैरे टाकायची गरज पडत नाही। तर ही मिरची तुम्ही भिजून किंवा अशी पण टाकू शकताय। तर आता मी ह्या स्टेजला दाखवून देणार आहे की कारण की मसाला अजून माझा शिजायचं बाकी आहे। तसे देठ वगैरे काढून टाकायचे आहे। त्यामध्ये थोडस आपल्याला पाणी घालायचं आहे जेणेकरून मसाले छान आपले शिजत जातील। मसाला म्हणजे की कांदा आणि टमाटे हे छान असे पकले जातील आणि ही मिरची आहे ती पण थोडी सॉफ्ट होईल। आता गॅसवर मी आपण ठेवून शिजू देणार आहे आणि तोपर्यंत आपण मंचुरियन तळून घेऊया। तर हाताला थोडंसं ऑइल लावून घ्यायचं आहे आणि असं छोटासा डो घेऊन आपल्याला असे तुम्हाला जसे आकारात हवे असतील तशा आकारात तुम्ही आपले जे व्हेज मराठाचे जे बॉल्स करतो ना आपण तसे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी सर्व बॉल्स रेडी करून घेणार आहे। अशा प्रकारे मी सर्व बॉल्स रेडी करून घेतलेले आहे। आता हे फ्राय करायचे आहेत, तर त्याआधी आपण बघूयात मसाला आपला कुठपर्यंत शिजला आहे। आता मसाला चेक करून घेऊया सॉफ्ट झालेले आहे टोमॅटो सुद्धा, होऊ शकतं अतिशय सॉफ्ट झालेले आहेत टोमॅटो आणि मिरच्या सुद्धा झालेल्या आहेत बऱ्यापैकी। तर आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून गार करण्यासाठी ठेवूया आणि मग नंतर ग्राइंड करूया।
आपण मंचुरियन तळून घेऊया. त्याच गॅसवर मी तेल ठेवून देणार आहे कढईमध्ये. थोडस तेल अजून मी ऍड करून घेणार आहे कारण की काल रात्री श्रेयाने शिवन्याने पापड फ्राय करायला लावले होते, त्याच्यामुळे मी तिकडे तशीच ठेवली होती कारण की मला टिफिनसाठी ही भाजी करायची होती. त्याच्यामुळे आता तेल तापून देणार आहे. तेल तापले का मग आपण बॉल स्टोव्ह घेऊ. शिव झाली रेडी. केस बघ माझ्या बाईची. तिचे पप्पा कापूस देत नाही तिचे केस. आम्हाला आवडता मोठे नाही ना बाबूचे. थोडं गुंता झाला ना का थांबाची टाकून देते. किती वाजते ग तर ऑइल छान तपलेलं आहे आणि आता मी त्याच टायमिंगला त्यामध्ये आपले व्हेज मराठ्याचे बॉल्स सोडून देणार आहे. कमीत कमी मीडियम गॅसवरच शक्यतो फ्राय करा, छान क्रिस्पी होतील. तोपर्यंत फ्राय होत आहे तोपर्यंत मसाला गार झालेला आहे, तो मी ग्राइंड करून घेते. हलके मीडियम गॅसवर असे बॉल आपल्याला फ्राय करून घ्यायचे कारण की कसं होतं ते बॉल थोडेसे मोठे आहेत आणि आकारही त्यांचा थोडासा मोठा केलेला आहे आपण राऊंड शेपमध्ये, तर आतपर्यंत ते शिजले गेले पाहिजे. तर त्यासाठी मी मीडियम गॅसवरच फ्लेम करून त्यासाठी मी मीडियम गॅसवरच फ्राय करून घेणार आहे. बघू शकताय छान असा सोनेरी रंग पण आलेला आहे. अजून 2 मिनटं मी अजून फ्राय करून घेणार आहे आणि मी मसालाही तोपर्यंत ग्राइंड करून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही मसाला छान बारीक ग्राइंड करून घेतलाय. आता जोपर्यंत हे फ्राय होत आहेत तोपर्यंत मी एका साईडला लगेच मसाल्याची पण तयारी करून घेते. तर ग्रेव्ही बनवून घेते मी आता आणि अशाच प्रकारे आता हे सर्व मी फ्राय करून घेणार आहे. बघू शकताय छान झालेले आहेत. तर नेक्स्ट स्टेज तसंच आणि हे फ्राय होत आहे तोपर्यंत मी एका साईडला ग्रेव्ही करायची. तर ती ग्रेव्ही करून घेते. आता कढई ठेवून दिलेली आहे आणि कढई तेल मी गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आता ॲड करणार आहे मी जिरं. तर जिरं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे त्यामध्ये. आता त्यामध्ये मी 1 चम्मचभर अशी मिरची पावडर ॲड करून देणार आहे. तर थोडीशी अजून ॲड करणार आहे. गाववाले आले आमच्या इथे सकाळी सकाळी. तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम थोडीशी कमीच ठेवायची आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ग्राइंड केलेला मसाला. आणि ते पटकन एकजीव करून घ्यायचं आहे. तर मी संपूर्ण मसाला ॲड करून घेते आता. तर मसाला ॲड केल्यानंतर छान असं पुन्हा एकजीव करून घेणार आहे. शिवची पेंटिंग काय ते कलादार पण है ना. स्केच दिला होता है ना. काय काय करतोय तो स्कूबा डायविंग. आपण गाणे गाणार पिंगुई करत. आपल्याकडे समुद्र नाही बेटा. आणि हे काय असतो तो सीपीसीपी मोती नाही बेटा शिंपल्यात मोती असतो.
चला आपला मसाला जळून जायचा आहे चना दामध्ये. फोडणे करायचं मग सरळणे व्यवस्थित. तर मसाला छान आपला फ्राय होतोय. तर आता अजून मी ऍड करणार आहे मसाला. थांबे देते थांब. तर त्यामध्ये मी धना पावडर ऍड करून घेते. धना पावडर ऍड करून घेतली. छान एक करून घेते पुन्हा. त्यानंतर त्यामध्ये मी ऍड करणार आहे किचन किंग मसाला. तर त्यामध्ये मी किचन किंग मसाला ऍड करते. पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आपण मसाल्यामध्ये आपण थोडेसे दोन दोन लवंग आणि दोन मिरे असे तो ॲड केलेलेच होते. आणि प्लस आपली तडकेवाली मिरची जी म्हणतो आपण तर अख्ख्या मिरच्या त्यासुद्धा होत्याच आपल्या. त्याचा छान मिक्स झालेला आहे मसाला. जर तुमच्याकडं फ्रेश क्रीम असेल तुम्ही फ्रेश क्रीम ॲड करू शकताय. तर मी नॅचरली जे दूध असतं घरामध्ये तर ते ॲड करून घेणार आहे त्यामध्ये. तर याच्यामुळं काय होतं हॉटेलसारखी टेस्ट येते. आणि थोडीशी त्यामध्ये मी शुगर ॲड करून देणार आहे. तर शुगर थोडीशी ॲड करून द्यायची आहे जेणेकरून भाजीला असं स्वीट तो म्हणतो हॉटेलसारखं टेक्स्चर येईल. पुन्हा असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इतका मसाला चांगला फ्राय झाला ना तितकी भाजीला चव छान येते. तर ह्याच टाईमला मसाला आपल्याला मीडियम गॅसवर शिजू द्यायचा आहे. आता मला साहेबांना चहा ठेवायचा आहे. आता मी चहा ठेवून घेते. तोपर्यंत तुम्ही बघत राहा. स्टे ट्यून. तुम्हाला दाखवतेच कारभारी. साहेब चहाची वाट बघता आहे. भेटतोय मॅडम. कॉफी प्यायची का काय प्यायची? कॉफी. मी तुला मदत करतो. हा आहे देव आपलं आमची आजची रेसिपी काय आहे बोली? व्हेज मराठा. व्हेज मराठा. होममेड व्हेज मराठा. हा ही बॉल व्हेज आहे ना. दोन दोन मंचुरियन खाल्ले बेटा. आता बॉल ले ते बॉल्स हे करायला मागते ती. ती म्हणती आता एवढे मोठे मोठे बॉल्स नको करू, छोटे छोटे बॉल्स करा. मंचुरियन खायचे सर. मी कालच दिला मंचुरियन चारले. त्यामुळे आता दोन दिवस मंचुरियन नाही, दोन दिवस असं खाताय. त्या दिवशी सुद्धा पिझ्झा खाल्लाय त्यांनी. बदला तर मग काकांनी पिझ्झा ऑर्डर केला होता त्या दिवशी घट घटस्थापनेच्या दिवशी. बदला आता हाय का बघा. तुम्हाला कॉफी घ्यायची? कॉफी बघ. कॉफी बघ. एक मॅडम ने सांगितलंय काय कि तुमची काय लव्ह स्टोरी? लग्नाची स्टोरी सांगा. लव्ह स्टोरी की अरेंज मॅरेज तुम्हाला कळलं असते. आम्ही एक स्पेशल एपिसोड त्यासाठी करू.
मैरेज स्टोरी सांगू लव स्टोरी नाही लव नाही नाही कळलं पाहिजे ना लव स्टोरी आहे की मॅरेज स्टोरी आहे तुम्ही गेस करा तो पर्यंत चलो मॅरेज आहे की कळलं तुम्हाला की नक्की काय बोलत आहात आम्ही काय बोलत आम्ही नाही लागणार एपिसोड वा काम तर त्या सरी तुम्हाला एपिसोड बघावा लागेल आता एक ब्लॉग बघा बघाल त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की आमची काय झालं नक्की आमच्या लग्नाच्या वेळेस पानी ऐड करून देणार आहे जितकी तुम्हाला भाजीची ग्रेव्ही हवी जशी असेल ती किंवा पातळ तर त्या हिशोबाने तुम्ही करू शकताय तर जर तुम्ही समजा बॉल्स टाकून दिले सुरुवातीला तर मग ते शिजून शिजून काय होतं ते पाणी आटलं जातं आणि त्याच्यानंतर ती ग्रेव्ही ना मग थिक होऊन जाते तर मी आता थोडंसं अजून पाणी ॲड करून घेते आणि माझं त्यात मीठ ॲड करायचं राहिलेलं आहे पाणी मी ॲड करून दिलेलं आहे अजूनही घट्ट आहे कारण की आपण त्यामध्ये काजू टाकलेले आहे ते अशी क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे बघू शकताय तर थोडं पाणी मी ॲड करून देणार आहे आणि मग नंतर त्यात मी बॉल्स मीठ ऍड करून घेणार आहे त्याच्यामध्ये मीठ ऍड केल्यानंतर पुन्हा एक जूल करून घ्यायचं आहे अशी क्रश करून ती हातावर कसोरी मेथी हातावर अशी छान अशी क्रश करून मग ती टाकून द्यायची आहे आणि पुन्हा छान असं एकजीव करून झाकण ठेवून पुन्हा अजून भाजीला अजून एक उकळी येऊ देणार आहे तर अशा प्रकारे बॉल्स रेडी करून घेतलेले आहे आणि एका साईडला त्यांना चहा ठेवून देते आणि एका साईडला आपली बघू शकता एक ग्रेव्ही छान अशी शिजते तर आता भाजी चेक करून घेते अशी छान तरी पण आलेली आहे मस्त झालेली आहे भाजी बघू शकताय तर जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला जर ते बॉल्स याच्यातच सोडायचे असतील तर तुम्ही याच्यात सोडू शकताय आणि जर प्लेटमध्ये सर्व करताना पण तुम्ही करू शकताय बॉल्स ठेवायचे आणि नंतर ग्रेव्ही वगैरे टाकायची मी ते तुम्हाला पुढे दाखवतेच कसं प्लेट सर्व करायची तर अशा प्रकारे केलेली आहे आणि एका साईडला कॉफी बनते यांची आणि एका साईडला आता चपात्या करून घेते दीदी साहेबांचा प्रोजेक्ट राखी ना अजून तो प्रोजेक्ट भरपूर आकाश दिलेला आहे ना तिला पाहू मग तो भरपूर आहे ना तो मॅडमने त्यासाठी सांगितलं तर ते आज ती पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे तिला आपण ड्रॉइंग करू छान वाटेल ते बघ तुझा हात काढू आपण
पप्पा खाओ मम्मी मम्मी अरे तू चहा बोलली कॉफी बोलली चहा बोलली बघ विचार सगळ्या ऑडियन्सला काय बोलली मम्मी मम्मी बोलला आप खाना का ड्रॉइंग भी बना सकते हैं हाँ खाना का हाँ कौन सा खाना अपन जेवतो ना ते ओके याचा सगळ्याच गोष्टीला हात उपयोगाला येतो काम करायला मदत करायला झाडू मारायला लिहायला सगळ्या गोष्टीला ते लोशन व्यवस्थित लाव का पप्पांना विचारून शिवण्याला लोशन दिलं होत तर म्हणजे तिची बॉडी ना अशी हे पडली होती तिला मागं आम्ही हॉस्पिटलला नेलं होतं तिच्या स्किनला प्रॉब्लेम यायला लागला ती खाजून अशी ती सगळं खाजून तिच्या बॉडीवर नाही का अशी पिंपल सुटले होते सगळे आणि म्हटलं इतकी गोरी स्किन आणि सगळ्या बॉडी स्किनला प्रॉब्लेम तिला चालू झाले तर मग आम्ही तिला हॉस्पिटलला नेलं ना तर त्या डॉक्टर म्हटले की तिची स्किन आहे ना कोरडी पडली तुम्ही लोशन वगैरे सोडून दिलं ना तिला लावायला तर त्याच्यामुळे तिची स्किन कोरडी पडली तर त्याच्यामुळे तिला आता एक ते डार्क जाण्यासाठी क्रीम आणि एक लोशन ते मग तिला कंटिन्यू मॉइश्चरायझर आहे ते कंटिन्यू ठेवायला लावलेले आहे ॲलर्जीची गोळी दिलेली बहुतेक ॲलर्जी पण झालेली असणार तिला त्याच्यामुळे तिला ते बॉडीला खुशी येत होती चला चला झाला डबा मुली नाही मंचुरियन असेच खायला मला पण ते भाजी जर टाकले ना खूप छान लागतात तुम्ही ट्राय करून बघा नक्की रेसिपी चला मी तुम्हाला भाजी दाखवते भाजी सर्व करताना कशी करायची किंवा तुम्ही बॉल्स याच्यात सुद्धा टाकू शकता टॉक्स ने घातलेत चल 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 पप्पा ओरडतात चल सॉक्स कोणते ब्ल्यू वाले होते का वरती आहे आहे पिता आहे चम्मच कुठे घेऊन चालली चम्मच ठेव ना तिला थांबते बॉल्स चम्मच कशाला नाही बस हॅलो कर भाजी टाकायचंय काही पण काही पण कॉम्बिनेशन करते चांगला सॉस कुठे टेरेसवर असं लावतो जाऊ दे आतमध्ये काय वाटत काय ओके मॅडम उभी राहा टिफिन आहे ना दीदी आण गा एकटीच काय दीदी नाही आज ना तुझ्यासोबत त्याला काय होतं मम्मी बोललो आपको लेट होना है तो दे सकते हो ओके बॅग नीचे रख सकते नीचे ले रख सकते क्रीम सगळी लागली बघ तोंडाला मम्मी बोललो बॅग भी नीचे रख सकते हो ओके बाय आपला ब्रेन बाय आय कार्ड घे आय कार्ड हो हो तुझं सापडलं ना आय कार्ड बाय शिव बाय उलटी नको बसू पडशील ना बॉटल दे बॉटल ठेव शिव नीट धरून बस शिव नीट धरून बस बाय बाय बस
समजा तुम्हाला कोणाला प्लेट अशी सर्व करायची असली तर असे दोन बॉल्स ठेवून द्यायचे. जर दोन किंवा तीन तुम्हाला ठेवायचे असतील तर तुम्ही तीन ठेवू शकताय. आणि त्यानंतर अशी ग्रेव्ही त्याच्यावर आपल्याला पोर करायची. अशा प्रकारे ग्रेव्ही सर्व करून द्यायची आहे. तर अशा प्रकारे आपला आजचा व्हेज मराठा रेडी झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. अशा प्रकारे व्हेज मराठा रेडी झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही ट्राय करून बघा. त्यांचा डबा झालेला आहे रेडी. आता मी तो पॅक करून घेते आणि आता हे जायला होते ऑफिसला. डबा झालाय रेडी. तर शिव गेलेली स्कूलला आहे. शिवला सोडून आले. श्रेया गेलेली नाही आहे कारण तिचा प्रोजेक्ट होता. आणि रेसिपी कशी वाटली मेन म्हणजे ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही ट्राय करून बघा रेसिपी. घरच्या घरी व्हेज मराठा करून खाऊ घाला सर्वांना. या वेळेची आवडणारे कमेंट आम्ही माझ्या चेहऱ्याजवळ दिसत कारण जेवढी जागा राहत नाही माझ्या चेहऱ्याजवळ तुम्हाला नक्की दिसत. ज्यांच्या जे आम्हाला खूपच मनापासून आवडतात सर्वांच्या कमेंट्स सर्वांच्याच छान येतात आता सध्या तरी. आणि तर त्यांच्या कमेंट्स आहेत ह्या. तर ते खूप छान कमेंट्स करतात तर आम्हाला फार आवडतात. आणि अशाच आणि जे कोणी नवीन असतील आमच्या चॅनलवर तर त्यांनी बेल आयकॉन बटन क्लिक करा म्हणजे जेणेकरून मी ज्या व्हिडिओ अपलोड करत असते तर त्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा आम्हाला आणि शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ आणि कमेंट्ससुद्धा करत जा छान छान. तर आता ह्या व्हिडिओचा एंड मी इथंच करते. बाय बाय.